दोन बापू एकत्र येण्याचं कारण म्हणजे शिरूर हवेलीचा विकास हा वेगवेगळ्या पद्धतीचा विकास होणार आहे. मग त्यामध्ये शेतकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे, भौगोलिक आहे. त्यानंतर आपलं जे काय बाकी रस्ते असतील, बाकी विकास कामं असतील, ह्याच्या बाबतीत सर्व ज्ञात असलेला आणि त्या बाबतीतला सगळं अभ्यास असलेला, जाणकार असलेला अशोक बापू आहे. तुलना केली तर अशोक बापू हे सर्व ज्ञात आणि विकास पुरुष आहेत. आता आपल्याला 15-20 वर्ष सर्वांना अनुभव आहे. सुरू हवेलीतल्या जनतेला सर्वांना त्याचा अनुभव आहे आणि त्याचा अनुभवाचा सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे. त्यामुळे असं प्रगल्भ व्यक्तिमत्व उद्या सुरू हवेलीचं नेतृत्व करून उद्या पुणे जिल्ह्याचं बी नेतृत्व केलं तर आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी बापूंच्या मी पाठीशी आलो.